नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। गेल्या 15 दिवसापासून पडत असलेली कडक थंडी व धुई यामुळे द्राक्षबागेत काढणीस आलेल्या द्राक्षमण्यांचे मोठे नुकसान होत असून मणी गळ होत आहे, तसेच मण्याला तडे जात आहेत। त्यातच कोरोना निर्बंधाचे कारण सांगत व्यापारी ठरलेला भाव देखील देण्यास तयार नाहीत, यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असून द्राक्ष उत्पादक संघ व राज्य शासनाने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे। मी कल्याण शिवाजी सावंत, राहणार जागजी, तालुका जिल्हा उस्मानाबाद। माझ्याकडे 10 एकर द्राक्ष बाग आहे। मी 60-70% कामं घरच्या घरीच करतो आणि एवढ्यातून बाग यावर्षी मी 20 सप्टेंबरला छाटली। बाग छाटणी केली असता एक महिना पूर्ण मी 1 ते 1.5 महिना पावसात बाग फवारली। चिखलं गुडगीत केली, चिखला ट्रॅक्टर जात होतं, असल्यात बाग सांभाळून आणली। एवढं मेहनत करून आज विक्रीस माल आला। माझा 5 जानेवारी रोजी ह्या बागेचा व्यवहार झाला होता 110 रुपयाने। 110 रुपयाने व्यवहार झालेला असताना ही वातावरण अचानक बदल झाल्यामुळं माझा माल आजही 50 ते 60 रुपयाने मागतात व्यापारी। तरीसुद्धा मला म्हणजे 50-60 रुपयानेसुद्धा दिला तरी ती माल उचलत नाहीत आणि बागेचं भरपूर नुकसान झालं आहे। घरच्या घरमधल्या वातावरणात लूज पडून मणी गळून गेलेत, मणी क्रॅक झाले। हे माल ह्या काही बघा असं काही काढून टाकावं लागला, जे जास्त खराब झालं आहे ते माल काढून टाकावा लागला। इतके वाईट परिस्थिती आहे की ह्याचं कोण वाल आहे एवढा आली फरक म्हणलं तर कसा आता। माझा विक्रीच्या टायमाला कमीत कमी द्राक्ष बागेला 40 ते 50 रुपये खर्च पर केजीला, 1 किलोला खर्च येतो 50 ते 60 रुपये पुरा खर्च आज विक्रीच्या टायमाला, वर्षभर केलेल्या मेहनतीचं काय। असे या परिस्थिती बघता शेतीचं करून असं वाटायला लागले। शासनानं काय करायचं, शासन काय करतंय, हरामखोर आहे, त्याचा शेतकऱ्याचा विलाजच करत नाही शासन। पण शासन शेतकऱ्याच्या तळमळीचं खाल्लं तर कुठं सुकी मारणार नाही। भयान बेकार हाल आहेत शेतकऱ्याची। एवढी तूट भरून काढणार कशी, याचा खर्च आहे माझा एकरी कमीत कमी प्रत्येक वर्षी 3 लाख रुपये खर्च आहे। कसं होत आहे पैसे शेतकऱ्याचे उभा, वर्षभर काबाड कष्ट लेकर बाळ फवारण्या करून रात्रंदिवसाला लेकराच्या वरलं सांभाळताव आणि शेवटी हातात काहीच येत नाही, काय करणार। मला खर्चावर आधारित उग एकरी 1-2 लाख जरी राहिले तर आम्ही सुखी आहो, पण तेवढे बी नाही राहिले तर काय करणार। 2019ला माझी 10 एकर बाग 100% फेल गेली, शासनानं काहीही दिलेलं नाही। निर्बंधाचे काय परिणाम झालेत का? निर्बंधाचे तर परिणाम झालेतच साहेब। आता काय वरलं काय बी व्यापाऱ्याला फक्त निमित्त पाहिजे। ह्यांनी कोरोनाचं थोडं वाव केलं की झालं, शेतकऱ्याचं भाव पडले, व्यापारी सांगतात लॉकडाऊन लागणार आहे द्या, वातावरण गारपीट येणार आहे द्या, निर्बंध लागू केलेत। म्हणजे सगळ्याचेच परिणाम थोडे थोडे व्यापारी काय फक्त निमित्त पाहिजे।